विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रात तिसरा पर्याय उभा राहण्याची चिन्ह आहेत. माजी मंत्री बच्चू कडूंचा प्रहार जनशक्ती पक्ष, छत्रपती संभाजीराजेंची स्वराज्य संघटना, राजू शेट्टींची स्वाभिमानी शेतकरी संघटना यासोबतच काही समविचारी पक्ष एकत्र येण्याच्या तयारीत आहेत. या आघाडीला परिवर्तन महाशक्ती असं नाव देण्यात आलं असून 26 सप्टेंबरला छत्रपती संभाजीनगरमध्ये मित्र पक्षांचा मेळावाही आयोजित करण्यात आला आहे. त्यामुळे सत्ताधारी महायुती तसेच विरोधकांच्या महाविकास आघाडीसमोर नवे आव्हान निर्माण झाल्याचं दिसून येत आहे. मात्र तिसऱ्या आघाडीचा फटका नेमका कुणाला बसेल, त्यांच्या एंट्रीमुळे कोणाचे गणित बिघडेल याचा घेतलेला हा आढावा. नमस्कार, मी संतोष राजमाडी बोलबिंदासच्या आजच्या भागात तुमचं स्वागत करतो. महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक आता 1.5 ते 2 महिन्यावर येऊन ठेपली. ही निवडणूक महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशीच होणार हे नक्की आहे. मात्र राजकीय रंगमंचावर तिसऱ्या आघाडीनेही प्रवेश केल्यानं निवडणूक रंगतदार होण्याची शक्यता आहे. तिसऱ्या आघाडीत प्रामुख्याने छत्रपती संभाजीराजेंचा स्वराज्य पक्ष, शेतकरी नेते राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि बच्चू कडू यांचा प्रहार जनशक्ती पक्ष यांचा समावेश आहे. याशिवाय प्रकाश आंबेडकर यांचा वंचित बहुजनही त्यांना अप्रोच होण्याची शक्यता अधिक आहे. मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनाही सोबत घेण्याचे प्रयत्न या आघाडीकडून सुरू आहेत. बच्चू कडू हे सुरुवातीला महाविकास आघाडीसोबत होते, मात्र एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर त्यांनीही महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला. परंतु मंत्रीपदाची अपेक्षा असलेल्या कडूंच्या तोंडाला पाणी पुसण्यात आले तेव्हापासून ते नाराजच आहेत. कडू यांचा अमरावतीसह विदर्भाच्या काही पट्ट्यात प्रभाव आहे. शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांसाठी लढणारा कार्यकर्ता अशी त्यांची प्रतिमा आहे. अमरावतीत नवनीत राणांना पाडण्यामागे त्यांचीही प्रमुख भूमिका असल्याचं बोललं जातं. पुण्यातील बैठकीत त्यांनी जाहीरपणे आपण महायुतीतून बाहेर पडल्याचे स्पष्ट केले. 2019 विधानसभेत त्यांच्यासह त्यांचे 2 आमदार निवडून आले होते. त्यांचा प्रभाव बघता ते अचलपूरची जागा राखतीलच, शिवाय आपला आकडा आणखी पुढे नेऊ शकतात. मुख्य म्हणजे विदर्भाच्या काही भागात बच्चू कडूंचे उपद्रव्य मूल्य पाहायला मिळण्याची चिन्ह आहेत. सत्ताधारी आणि विरोधक दोघांसाठीही प्रहार कडवट ठरणार असला तरी महाविकास आघाडीलाच अधिक त्याची झळ बसेल असं मांडलं जातं. छत्रपती संभाजीराजे हे स्वराज्य संघटनेचे प्रतिनिधित्व करतात. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू म्हणून ते ओळखले जायचे. मात्र छत्रपती शाहू महाराजांचे वंशज असलेल्या संभाजीराजेंनी आता स्वतंत्र संघटन उभं केलं आहे. मात्र त्यांच्या संघटनेचा बऱ्याच मर्यादा दिसून येत आहेत. संभाजीराजेंचे वडील शाहू महाराज हे काँग्रेसमध्ये असून कोल्हापूरचे खासदार आहेत. परंतु संभाजीराजेंनी वेगळी भूमिका घेणं पसंत केलंय. मोठा जनाधार नसला तरी संभाजीराजेंना मराठा समाजात मानणारा एक वर्ग आहे. परिवर्तन महाशक्तीच्या बॅनरखाली सर्वांना एकत्र आणण्यासाठी त्यांनीच पुढाकार घेतल्याचे दिसतंय. त्यांचा हा पवित्रा प्रामुख्याने महाविकास आघाडीलाच मारक ठरू शकतो. राजू शेट्टी यांचा साखर पट्ट्यात मोठा प्रभाव आहे. सांगली कोल्हापूर हे त्यांचे प्रामुख्याने प्रभाव क्षेत्र मानले जाते. लोकसभा निवडणुकीत शेट्टी यांनी मशाल हाती घेऊन निवडणूक लढवावी अशी ऑफर त्यांना ठाकरे सेनेकडून देण्यात आली होती. मात्र आपल्याला आघाडीने पाठिंबा द्यावा असा त्यांचा हट्ट होता. तो मान्य न झाल्याने हातकणंगलेतून ते पुन्हा निवडणूक रिंगणात उतरले. या निवडणुकीत शेट्टी यांनी खाल्लेल्या मतांमुळे ठाकरे सेनेच्या सत्यजित आबा पाटील यांना धैर्यशील माने यांच्याकडून निसटता पराभव स्वीकारावा लागला. आता विधानसभेत शेट्टी यांचा पक्ष तिसऱ्या आघाडीद्वारे रिंगणात उतरला तर साखरपट्ट्यात महाविकास आघाडीचे गणित बिघडण्याची भीती असेल. संभाजीराजे, बच्चू कडू, राजू शेट्टी या तिन्ही नेत्यांनी प्रकाश आंबेडकर व मनोज जरांगे पाटील यांनाही साथ घातली आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या राजकारणाचा अर्थ भल्याभल्यांना लागत नाही. मागच्या काही वर्षांमधील त्यांचे निवडणुकीतील राजकारण महायुतीकरिता प्रत्यक्ष अप्रत्यक्ष फायद्याचे राहिल्याचा इतिहास आहे. परिणामी लोकसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाला या खेपेला मतदारांकडून फारसा प्रतिसाद मिळाला नाही. तरीही त्यांच्याकडे हक्काचे पॉकेट्स आहे. फक्त वंचितच अशी मानसिकता असलेला दलित समाज मोठ्या संख्येने त्यांचा पाठीराखा आहे. त्यामुळे तिसऱ्या आघाडीत त्यांचा प्रवेश झाला तर चांगली मोठ तयार होऊ शकते. अर्थात त्याचा फटका हा अंतिमतः महाविकास आघाडीलाच बसू शकतो. बीड आणि आसपासच्या पट्ट्यात विनायक मेटे यांच्या शिवसंग्रामचाही प्रभाव आहे.
त्या दृष्टीने ज्योती मेटे यांच्यासोबत बोलणे झाले असून त्याही सकारात्मक असल्याचे संभाजीराजे म्हणतात. ज्योतिताईंनी तटस्थ भूमिका घेतल्याने बीडमध्ये शरद पवार गटाला पंकजा मुंडेंविरुद्धची निवडणूक जिंकता आली होती. पण ताईंनी तिसरा पर्याय स्वीकारला तर शरद पवार गटासह एकूणच महाविकास आघाडी गोत्यात येऊ शकते. मनोज जरांगे पाटील यांच्याशी ही तिसऱ्या आघाडीची चर्चा सुरू आहे. मात्र जरांगे आघाडीसोबत येतील काय याचे उत्तर अद्याप मिळू शकलेलं नाही. जरांगे यांची एकनाथ शिंदे यांच्याशी सलगी असल्याचं बोललं जात आहे. तर शरद पवारांसोबतही त्यांचे नाव घेतलं जातं. एकूणच लोकसभा निवडणुकीचा धांडोळा घेतला तर जरांगे फॅक्टरचा फायदा हा महाविकास आघाडीसोबतच शिंदेंच्या सेनेलाही झाल्याचं दिसून आलं होतं. पण त्यांनी परिवर्तन महाशक्तीला पाठबळ दिले तर मराठवाडा आणि आसपासच्या भागात सत्ताधारी आणि विरोधक दोघांचीही समीकरणं उलटी पालटी होऊ शकतात. शंकर अण्णा धांडगे, वामनराव चटप, नारायण अंकुशे हेही तिसऱ्या आघाडीत असून आणखी काही छोट्या पक्षांनाही सोबत घेण्याचे प्रयत्न होत आहेत. तेही फळाला येऊ शकतात. विधानसभेत तिसऱ्या आघाडीला मोठं यश मिळेल असं चित्र नाही. मात्र ही तिसरी महाशक्ती अनेकांकरिता विशेषतः महाविकास आघाडीसाठी तापदायक ठरू शकते. म्हणूनच शिवसेना नेते संजय राऊत यांनी या आघाडीला वोट कटिंग मशीन असं म्हटलं आहे. विरोधकांच्या मतामध्ये दुफळी निर्माण करण्यासाठी ही आघाडी बनवल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. आता ही तिसरी आघाडी कुणाला किती कटकटीची ठरणार हे लवकर कळेलच. तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो आत्ताच करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.